महाविकास आघाडी सरकारच्या वीज बिल घोटाळ्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय श्रीगोंदा इथे वीज बिलांची होळी करून जन आक्रोश आंदोलन लोकनेते आदरणीय माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये नायब तहसीलदार ढोले यांना निवेदन देण्यात आलं. महाविकास आघाडी सरकारच्या वीज बिल घोटाळ्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय श्रीगोंदा इथे वीज बिलाची होळी करून जन आक्रोश आंदोलन लोकनेते आदरणीय माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये नायब तहसीलदार डॉ योगिता ढोले मॅडम यांना निवेदन देऊन करण्यात आलंय. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये आधीच आर्थिक अडचणीमध्ये तणावाखाली असलेले जनतेला महाविकास आघाडी सरकारनं वाढीव वीज बिलांचा शॉक दिलाय. याबाबत जन आक्रोश निर्माण झाल्यानंतर वीज बिलामध्ये सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केलं, पण आता सरकारच्या ऊर्जा मंत्र्यांनीच वीज बिलाबाबत दिलासा देता येणार नाही आणि ती भरावीच लागतील असं सांगून जनतेचा विश्वासघात केलाय. त्यामुळे जनहितासाठी या सरकारला सत्तेच्या धुंदीमधनं जाग करून जनतेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीनं 23 नोव्हेंबर रोजी नायब तहसीलदार डॉ योगिता ढोले मॅडम यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, गटनेते बापूतात्या गोरे, महिला अध्यक्षा सुहासिनी गांधी, कार्याध्यक्ष राजेंद्र उकांडे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष संतोष रायकर, डॉक्टर सेल जिल्हा अध्यक्ष विक्रम भोसले, नगरसेवक सुनील वाळके, शहाजी राजे खेतमाळीस, अंबादास औटी, महेश लांडे, संग्राम घोडके, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोलजी शेलार, महिला आघाडी उपजिल्हाध्यक्ष जयश्री कोथंबिरे, महिला आघाडी कार्याध्यक्ष अनुजा गायकवाड, युवा मोर्चा अध्यक्ष अमोल अनभुले, किसान मोर्चाचे अध्यक्ष उमेश बुरुडे, जिल्हा समन्वयक आणि शहर सोशल मीडिया प्रमुख महेश क्षीरसागर, संकेत जंजिरे, रामदास बणकर, विश्वनाथ इथापे, सचिनजी भोस, गोवर्धन वाळके यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पार्टीने आदेश दिला की या सरकारने, आघाडी सरकारने संपूर्ण शेतकऱ्यांच्या ठिकाणी अतिशय पिळवणूक प्रकारचे चालू केलेले आहे. शेतकऱ्यावर अन्याय होत आहे म्हणून या ठिकाणी लॉकडाऊन सुरू असताना सुद्धा या ठिकाणी छोटे छोटे व्यावसायिक असतील, शेतकरी असतील, यांच्या सर्व लाईट बिल इतक्या मोठ्या प्रमाणात आणलं की या ठिकाणी अनेक शेतकऱ्याला ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. म्हणून राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आज या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आज राज्याचे माजी मंत्री नायब तालुक्याचे आमदार आदरणीय बबनरावजी दादा पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी आज तहसील कचिरोर या ठिकाणी झालेल्या वाढीव बिलाच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे, आघाडी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी ही पिळवणूक थांबवली पाहिजे. संपूर्ण शेतकऱ्याला या ठिकाणी ही वीज बिल झालेलं आहे ती माफ झालं पाहिजे आणि या ठिकाणी 5,000 बिले त्या ठिकाणी 15,000, 20,000 रुपये बिल या ठिकाणी वाढीव बिल देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि असंच होत असेल तर या ठिकाणी आज श्रीगोंदा तालुक्यात अनेक शेतकऱ्याला सुद्धा या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. लॉकडाऊन सारखा विषय असताना सुद्धा या ठिकाणी अनेक व्यवसाय बंद आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या या ठिकाणी पिकाला बाजार नाही, या ठिकाणी पिकं जळून गेलेली आहेत. अशा प्रकारची परिस्थिती असताना त्या ठिकाणी लाईट बिल या ठिकाणी वाढीव प्रमाणात या ठिकाणी या सरकारने दिलेलं आहे आणि म्हणून या सरकारच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी श्रीगोंदा नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय बापूतात्या गोरे, या ठिकाणी विद्यमान नगरसेवक सुनीलतात्या वाळके, या ठिकाणी महिला भगिनी सर्व, या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की या सरकारने या शेतकऱ्याच्या विरोधात जो अन्याय चालू केला आहे तो अन्याय या ठिकाणी थांबवला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वांनी या ठिकाणी तहसील कचेरी समोर या ठिकाणी लाईट बिलचा या ठिकाणी होळी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आणि तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.